नमस्कार, गोची दूमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी शेंगदाण्याची आमटी, जी वरीच्या भातासोबत खाल्ली जाते. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी आधी शेंगदाणे भाजून घेऊया. गॅसची फ्लेम एकदम मिडियमवरती ठेवली म्हणजे शेंगदाणे जळणार नाही. आता आपण शेंगदाणे घेऊया आणि ते एकदम मंद आचेवर मिडियम आचेवर आपण ते भाजून घेऊया. शेंगदाण्यांना खूप असे भाजायचे नाहीतर आमटी कडवट आमटीला कडवटपणा येतो. शेंगदाणे होत आलेले आहेत. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. झाल्यावर ते आता आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊ आणि याचं बारीक कूट करून घेऊ. हे मिक्सरला लावून आता आपण बारीक याचं कूट करून घेऊ. सालासकट कूट करायचं. शेंगदाण्याचं कूट तयार आहे. चला आता आपण आमटी बनवूया. आमटी बनवण्यासाठी एका कढईत तूप गरम करून घेऊया. एक दोन चमचे तूप घेऊया. तूप गरम झाल्यावर त्यात आपण जिरं घालून ते चटकू देऊया. बघा, आपलं जिरं आता चटकायला लागलेलं आहे. आता यात आपण कढीपत्ता व हिंग, थोडासा हिंग घालूया. आणि आता यात हिरवी मिरची, शिजलेली हिरवी मिरची पण आपण घालूया. बघा, आपण हिरवी मिरची शेकून घेतलेली आहे. ती आता आपण त्याच्यात घातलेली आहे. उपवासात जर तुम्हाला लाल तिखट चालत असेल तर हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखट वापरू शकता. दोन मिनटं एकजी करून घेऊ.
काही आता आपण एका ग्लासभर पाणी घालूया. मीठ आणि साखर, एक टीस्पून साखर आपण घेऊ. मीठ आणि साखर तुम्ही चवीप्रमाणे घालू शकता. उपवासात साधं मीठ चालत नसेल तर सेंधो मीठ तुम्ही वापरू शकता. तर याच्यात आपण वाटलेलं शेंगदाण्याचं कूट घालून थोडंसं गरम झालं की याच्यात आपण शेंगदाण्याचं कूट घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा आपण सगळं शेंगदाण्याचं कूट याच्यात घातलेलं आहे. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करू. मिक्स करून झाल्यावर ह्याला आता उकळी येईल तोपर्यंत थांबू. ह्याला आता व्यवस्थित उकळी यायला हवी. आमटीला उकळी सुटलेली आहे. आता यात आपण आमसूल घालून 3 ते 4 मिनटं आमटी उकळून घेऊया. हे बघा आमसुलं घेऊ. ही आमसुलं घातली की 3-4 मिनटं आपण ते थोडंसं अजून उकळून घेऊया. आमटी उकळून 3 ते 4 मिनटं झालेली आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. शेवटी आपण यात कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेऊ. उपवासाची शेंगदाणा आमटी तयार आहे. तुम्ही ही आमटी नक्की करून बघा आणि वरीच्या भाताबरोबर सर्व करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.